मित्र हॅलो स्किन डॉक्टर ह्या आपल्या आजच्या आपल्या कार्यक्रमात काही प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर आपण घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, निर्मल क्रांती सतेज त्वचा सगळ्यांनाच हवी हवीशी वाटते, पण वरवर सुंदर दिसणे म्हणजेच सौंदर्य असं म्हणता येईल का, किंवा सौंदर्याची व्याख्या कशी सांगता येईल. ह्या प्रश्नाचं उत्तर मी असे देईल, गोरी त्वचा किंवा फेअर स्किन म्हणजे सुंदर त्वचा नव्हे, अन्यथा निरोगी त्वचा ही सुंदर त्वचा होय. डागरहित व्रणरहित व निरोगी त्वचा म्हणजेच सुंदर त्वचा होय. दुसरा प्रश्न, प्रेक्षकाने हा एक प्रश्न विचारला, त्वचेचे प्रकार कोणते आहेत. त्वचेचे प्रकार, अंगावरील त्वचेचे दोन प्रकार आहेत, त्याला आपण केसाळ त्वचा म्हणू व केस न असलेली त्वचा म्हणू. त्याचबरोबर चेहऱ्यावरील त्वचेचे चार प्रकार आहेत, सामान्य त्वचा, कोरडी त्वचा, तेलकट त्वचा आणि मिश्र त्वचा. तिसरा प्रश्न आहे, आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे कसे ओळखावे. आपली चेहऱ्यावरची त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे ओळखण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ साबणाने धुवून झोपावे आणि सकाळी उठल्यानंतर सॉफ्ट टिश्यू पेपर घेऊन आपल्या त्वचेवर त्या टिश्यू पेपरने मॉप करावे. आणि त्या टिश्यू पेपरने मॉप केल्यानंतर त्या टिश्यू पेपरवर समजा कोणत्याही प्रकारचे तेलकट बारीक बारीक टिपके न आढळले तर समजावे की आपली त्वचा कोरडी किंवा सामान्य त्वचा आहे. किंवा छोटे छोटे बारीक किंवा त्याच्या त्याच टिश्यू पेपर तेलकट चट्टे दिसायला लागले तर समजायचे की आपले त्वचा ऑइली किंवा तेलकट आहे. अशा प्रकारे ही टिश्यू पेपर टेस्टद्वारे आपण आपल्या चेहऱ्याची त्वचा कोणत्या प्रकारची आहे ते ओळखू शकतो. एका प्रेक्षकाने विचारलं आहे, आपण आपल्या त्वचेचे वजन मोजू शकतो का. होय, नक्कीच आपण आपल्या शरीराच्या त्वचेचे वजन मोजू शकतो. शरीराच्या वजनापेक्षा 20% वजन हा त्वचेचा असतो, म्हणजे 20% ऑफ द बॉडी वेस्ट इज द स्किन वेट. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे वजन 100 किलो असेल तर त्याच्या शरीराच्या त्वचेचे वजन आहे 20 किलो. एखाद्या व्यक्तीचे शरीराचे वजन 50 किलो असेल तर त्याच्या त्वचेचे वजन आहे 10 किलो. ह्या प्रकारे आपण आपल्या त्वचेचे वजन मोजू शकतो आणि त्याला म्हणतात 20% ऑफ द बॉडी वेट इज कॉल्ड द स्किन वेट. एका प्रेक्षकाने प्रश्न विचारला, केसांची व नखांची वाढ कशी असते. डोक्यावरील केसांची वाढ 1 मिलीमीटर पर डे 1 मिलीमीटर प्रतिदिन प्रमाणे वाढत असतात आणि त्याचबरोबर आपल्या नखांची वाढ 0.1 मिलीमीटर पर डे 0.1 मिलीमीटर प्रतिदिन ह्याप्रमाणे वाढत जाते. डोक्यावरील केस 1 मिलीमीटर प्रतिदिन आणि आपल्या नखांची वाढ 0.1 मिलीमीटर पर डे. आणखी एक प्रश्न विचारला गेला, सध्या तरुणाला भेडसावणारा प्रश्न म्हणजे पिंपल्स. पिंपल्स काय आहेत आणि त्याच्यासाठी उपचार काय. आपण जेव्हा यंग एजमध्ये आपण वयात आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे हार्मोनल बदल होतात त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर, पाठीवर, छातीवर, खांद्यावर पिंपल्स येतात आणि पिंपल्सच्या योग्य वेळेवर उपचार न केल्यास त्या पिंपल्सचे डाग आणि व्रण पडतात. म्हणून पिंपल्स येऊ नये म्हणून आपल्याला नियमित 4 ते 5 वेळेस चेहरा धुतला गेला पाहिजे आणि पिंपल्स आल्यास ते योग्य उपचाराद्वारे कमी करून नंतर येऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. एका प्रेक्षकाने प्रश्न विचारला आहे, चेहऱ्यावर जे चॉकलेटी डाग पडतात ज्याला आपण वांग म्हणतो त्याबद्दल माहिती सांगा. आपल्या वांग जे चेहऱ्यावर चॉकलेटी डाग पडतात त्याला आपण वांग म्हणतो. हे वांगचं प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त असते. शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होणे, शारीरिक किंवा मानसिक ताणतणाव आणि सन एक्सपोजर ह्या 3 गोष्टीमुळं वांग येतो. आणि एकदा कोणाला वांग झाले तर वांग कमी करून ते न येण्यासाठी जी काही काळजी योग्य ती करावी लागेल ती करणे जरुरी आहे, जेणेकरून वांगमधले रिकरन्स किंवा वांग येण्याचे आपल्याला टाळता येईल. वांगवर उपचारासाठी स्किन रिज्युनेशन ट्रीटमेंट आणि याग लेझर थेरपीचा उपचार करणे गरजेचे आहे. एका प्रेक्षकाने विचारले, फेशियल म्हणजे काय आणि फेशियल करणे कितपत योग्य आहे. फेशियल म्हणजे फेशियल मसाज, म्हणजे चेहऱ्याची मसाज. पण आपल्याला चेहऱ्याच्या मसाजची गरज आहे की नाही हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. बऱ्याचदा जेव्हा आपल्याला चेहऱ्याच्या मसाजची गरज नसते तेव्हा आपण फेशियल करून आपल्या चेहऱ्यावरच्या फेशियल मसलची इलास्टिसिटी कमी करतो आणि त्याच्यावरनं सुरकुत्या वाढतात. जो माणूस नॉर्मल आहे, जो माणूस हसताना हसतो, रडताना रडतो, प्रत्येक शब्दाचा उच्चार करताना आपल्या चेहऱ्यावर ज्या मसल्स आहेत त्यांचे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होते आणि हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे आपल्या फेशियलसारखे काम करतात.
म्हणून जे व्यक्ती नॉर्मल आहेत आणि ज्यांची स्किन चांगली आहे त्यांना फेशियल करायची गरज नाही आहे. पण जसं जसं आपले वय वाढत जातात आणि वयात सुरकुत्या आल्यानंतर किंवा चेहऱ्यावरची इलास्टिसिटी कमी झाल्यास आपली स्किन कोणत्या प्रकारची आहे हे जाणून घेऊन योग्य तो फेशियल करणेच गरजेचे आहे. संसर्गजन्य त्वचारोग कोणकोणते? संसर्गजन्य त्वचारोगाबद्दल सांगणे म्हणजे खरूज हा संसर्गजन्य रोग आहे. हा एकापासून दुसऱ्याला पिंगपॉंग इन्फेक्शन म्हणतात. कांजण्या चिकन पॉक्स हा पण संसर्गजन्य रोग आहे. चामखे वॉर्ट हे पण एकापासून दुसऱ्याला होतात. तर हे काही संसर्गजन्य रोग आहेत आणि जेव्हा संसर्गजन्य रोगांचा आपल्याला आपल्यावर होतो तर त्यावेळेस आपल्यामुळे हा आजार दुसऱ्याला होऊ नये ती आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे. लेझरबद्दल काय माहिती द्याल? सध्या आधुनिक लेझर उपचार उपलब्ध आहेत. IPL लेझर आणि डायोड लेझर ह्या लेझरद्वारे आपण चेहऱ्यावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी कमी करू शकतो. याग लेझरद्वारे अंगावरील गोंधण किंवा काळे डाग किंवा कोणत्याही कलरचे टॅटू केलेले रंग आपण घालू शकतो. अशा प्रकारे हे काही प्रश्न हॅलो स्किन डॉक्टरमध्ये काही प्रेक्षकांनी विचारले आणि त्यांचे हे मी उत्तर देत आहे. थँक्यू.